Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। अरे पम्मी मैडम। अरे आशु कुठे? आशु नहीं है इथे। कुठे गेली ती? एक काम होता, ड्रेस देऊन यायचा होता, तिकडून ती तुम्हालाच भेटायला येणार होती। तुमचं काहीतरी काम होता ना? हो होता माझं काम, पण कधी निघाली ती? भेटली नाही मला। बराच वेळ झाला। आपण ती इथून निघाली, कॅफेला पण नाही आली, मग नेमकी गेली तरी कुठे? हा हो बघतो। आईचा फोन। हॅलो हॅलो बाळ। हाय। अरे कुठे आहेस तू? गाडी उशिरा पोहोचली का? अगं नाही, गाडी वेळेवरच आली। मी आलोच घरी। मग मध्ये कुठे अडकलायस का? मंदारला पाठवू का घ्यायला? अगं नको नको नको, दादाला नको पाठवूस, मी येतोच। अगं म्हणजे आलोच आलोच। बर पम्मी, मला जावं लागेल। अरे पण मग आशुला भेटून जा ना। ती घरी गेली असेल तर? मग आपण सगळेच पाथर्डीला जाऊया। नाही नको, आता वेळ नाहीये आणि घरी आई वाट बघते। सो अरे पण मग आशुचं काय? मी त्यांना उद्या भेटेन, पण आता जातो। उद्या भेटशील रे, पण आज भेटणं जास्त गरजेचं आहे, नाही तर मी हरेन। झाली का रे भेट? अरे नाही, त्या नाही तिथे। मग आता? आता घरी जावं लागेल, आई वाट बघते, बॅग घे। हा पम्मी चल आलोच। अजून कसं आला नाही रे बाळ? आई येईल इतक्यात। आई आला का शुभंकर? नाही ना अजून। आला वाटत, मी उघडते हा दरवाजा। कविता थांब। काय झालं आई? अगं बाळनी दरवाजा उघडल्यानंतर त्याला सरप्राईज मिळालं तर किती आनंद होईल। आशु काय, तू दरवाजा उघड। मी? हो मैत्रीण आहेस ना बाळशी, आपल्या मैत्रिणीकडून स्वागत झालं तर बाळला आनंदच होईल। आई आता या दोघांचं लग्न लावून देणार आहेत का? जा दारू उघड। तुम्ही इथे?
बाबा आता बघते ना उघडतो का नाही ते. आशू 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 इतक्या वेळापासून उघडायचा प्रयत्न करत होते पण उघडतच नव्हते. काय काही नाही ग रुपाली, डबा उघडलाय ना, साखर भर आता त्याच्यात. प्रमिले बोल काय म्हणती. अग आत्या आशू कुठे? ती नाही आली अजून. का काही काम होतं का? अजून नाही आली. अगं ही वेळ नाही ना तिची कामावर यायची. ती ना ती बुटीक मध्ये असेल, तू तिथच भेटायचं ना. उगाच कशाला तुला त्रास. गेले होते मी बुटीकला पण तिथे नाहीये ती. मग मला असं वाटलं की इथे आली असेल पण आता इथे पण नाहीये. मग कुठे गेली ती? काय ग काय सांगतीस, कुठे गेली असेल आता आशू? अरे वाट्या आणायचीच विसरले. मी वाट्या घेऊन येते. तुम्ही वाट्या आणेपर्यंत मी वाढू का? ओ वाटला. एक सांगू, तुमचं फक्त माझ्याशीच मैत्रीचं नातं नाहीये तर या घराशीच तुमचं नातं आहे. आई अग मी ते अगदी बरोबर बोललास तू. माणसं आपल्या चांगल्या स्वभावाने दुसऱ्याला आपलंस करून घेतात आणि अश्विनीचा स्वभाव पण तसाच आहे, हो ना? तुम्ही बसा ना जेवायला, मी वाढते. अगं नको, मी नंतर बसते. तुम्ही यांची वाट बघत होता म्हणून जेवला नाहीत. बसा ना, मी वाढते. हिला ना नकारच देता येत नाही. बर बाई वाढ. तन्वी पण अशीच आहे बरं का अश्विनी? काय बाळ, हो ना? हो आई. अगं तू पण बस ना जेवायला, तू पाहुणी आहेस या घरची. त्या दिवशी तुम्हीच म्हणाला होतात ना आपलं घर समज. मग आता असं बोलून तुम्हीच मला बरक करताय. बर बाई वाढ. तुम्हाला भात देऊ का? अहो नको नको, बस झालं, अजून भात नको. ए वाढ ग त्याला, खूप दिवसांनी घरच जेवतोय तो, पोटभर जेवा बाळ. आई वाढ ग. मंदार हे काय चाललंय, मला अजिबात बघवत नाही. कविता काय झालं, चुकली का घडी? घडी चुकली नाहीये, घडी विस्कटली आहे. अरे देवा, मग परत घालतो ना मी, एवढी चिडतीयस कशाला? मंदार साडीची नाही, या घराची घडी विस्कटली आहे. म्हणजे मला सांग कुठे गेली रे बाईंची तत्व आणि नियम? डाळीत मिसळून प्यायल्या की भाजीत मिसळून खाल्ली? अगं पण झालंय काय, एवढी काय चिडतीयस तू? काय झालं, ज्या मुलीमुळे त्यांचा बाळ हातातून निष्ठच चालला होता त्याच मुलीच्या हाताने त्याला खाऊ घालता येत आज. मी म्हणते वाट तरी कशाला बघता आता, द्या दोघांच्या हातात माळा आणि लावून द्या लग्न लगेच. अगं नाही नाही, एवढी घाई कशाला करायची, होऊ दे ना सगळं व्यवस्थित. म्हणजे तुला पण त्या दोघांचं लग्न झालेलं पाहायचंय? म्हणजे आता मी कोण ठरवणार ना, आपल्या घरात सगळं आईच ठरवते, हो ना? आई त्यांनी तर ठरवलंच वाटत अश्विनीला चून करून आणायचं. ह्यासाठी माझ्या बहिणीला घराबाहेर काढलं होतं का? ह्यासाठी त्या तिला इतकं बोलल्या होत्या? तू सांग मंदार, काही कमी होतं का तन्वी मध्ये? नाही होतं का काही कमी? हो हो. म्हणजे कमी होतं तन्वी मध्ये? अगं कविता काही कमी नव्हतं म्हणून मी हो हो म्हणतोय. तू काहीही म्हण मंदार, पण ह्या वेळेस ना आईंची पारख चुकली आहे. माझी पारख त्यांनी अगदी योग्य केली होती.
काय माहित काय माहित आईने अशुची का पारक केली मला असं वाटतं असं काही नसेलही. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.